स्टार्ट परिच्छेद व्यक्तिगत व्यापारी आणि भागीदारी व्यवसायाचा व्यापार वाढल्यामुळे संयुक्त भांडवली कंपनीची स्थापना झाली. यासंबंधी 1956 कंपनी कायदा भारतात प्रचलित आहे. मोठ्या आकाराच्या उत्पादन संस्थेला व व्यापारी संस्थेला कंपनी या व्यवसाय संघटनेचा प्रकार अत्यंत सोयीचा वाटतो. कंपनीची व्याख्या करावयाची झाल्यास ती अशी जिचे अस्तित्व चिरंतन काळ टिकणारे आहे. प्रतीक म्हणून जिचे एक बोधचिन्ह आहे. जिची निर्मिती कृत्रिम व्यक्ती म्हणून झालेली असून तिची नोंद सरकारच्या दप्तरी झालेली आहे. ती संघटना म्हणजे कंपनी होय. कंपनीची स्थापना कायद्याला धरून झालेली असते. कंपनीला कायद्याने चिरंतन आयुष्य दिलेले आहे. तिची स्थापना कायद्याला धरून झालेली असल्यामुळे कंपनीचे अस्तित्व कायम स्वरूपाचे असते. सार्वजनिक कंपनीची स्थापना करण्यास कमीत कमी 7 सभासद लागतात. खाजगी कंपनीत जास्तीत जास्त 50 भागधारक असतात. परंतु सार्वजनिक कंपनीच्या भागधारकांच्या कमाल संख्येवर कोणत्याच प्रकारचे बंधन नसल्यामुळे ती कंपनी जास्तीत जास्त भांडवल आपल्या धंद्यासाठी उभारू शकते. परिच्छेद कंपनीच्या कार्यपद्धतीवर कंपनी कायद्याची अनेक प्रकारची विविध बंधने असल्यामुळे कंपनीच्या वार्षिक हिशोबाची तपासणी हिशोब तपासनिसांकडून करून घेतली जाते. तसेच ताळेबंद व नफातोटा पत्रक भागधारकांच्या सभेत करून घ्यावे लागते. कंपनीचे व्यवस्थापन कसे चालवावे यासंबंधीही अनेक तरतुदी कंपनी कायदा 1956 आहेत. कंपनीची कर्जे घेण्याची क्षमताही खूप असते. कंपनीचे स्वतःचे भांडवल भरपूर असल्यामुळे तिच्या मालकीची मालमत्ता खूपच मोठ्या किमतीची असू शकते. शिवाय हिशेबतज्ज्ञ हिशेबनीस कायद्यात सांगितलेल्या तरतुदीप्रमाणे कंपनीचे हिशेब लिहितात व दरवर्षी मान्यताप्राप्त हिशेब तपासनिसांकडून तपासून घेतल्यामुळे बँका व इतर वित्त संस्था कंपनीच्या व्यवसायाच्या गरजेप्रमाणे मोठ्या आकाराची अल्प मुदतीची व दीर्घ मुदतीची कर्जे कंपनीला देऊ शकतात. त्यामुळे कंपनीची भांडवल उभे करण्याची क्षमता आणखीच वाढते. कंपनीच्या व्यवसायाचा व्याप भरपूर असल्यामुळे तज्ज्ञ तंत्रज्ञ प्रशिक्षित व्यवस्थापक आणि अनुभवी व नावाजलेले सर्व सेवक वर्ग भरपूर पगार देऊन कंपनी नेमू शकते. त्यांचा पगार जास्त असला तरीही व्यवसायाचा व्याप मोठा असल्यामुळे दर नगामागे खर्च कमीच येतो. श्रम विभागणी किंवा वैशिष्ट्यीकरणाचे जास्तीत जास्त फायदे घेणे कंपनीत शक्य झाले आहे. कंपनीचा कारभार पाहण्यासाठी भागधारक सभा घेऊन त्यांच्यातूनच संचालक निवडतात. जर या संचालकांनीच कंपनीच्या व्यवसायात पुरेसे लक्ष घालून कंपनीच्या हिताचे रक्षण केले तर कंपनी चांगली चालू शकते. आजचा औद्योगिक विकास व व्यापार क्षेत्राची प्रगती कंपनी या व्यवसाय संघटनेच्या प्रकारामुळेच शक्य झाली आहे. परिच्छेद या कंपनीच्या 20 वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपले सर्वांचे स्वागत करताना मला
अत्यंत आनंद होत आहे. या कंपनीच्या डिसेंबर 1962 अखेरच्या वर्षाचा वार्षिक अहवाल आपणाकडे आहे, तो आपण सर्वांनी वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. गेल्या मोसमातील झालेल्या उत्तम पावसामुळे अन्नधान्य व इतर शेतीचे उत्पादन वाढ होऊन एक नवा उच्चांक प्रस्थापित करील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे या वर्षी राष्ट्राच्या उत्पादनात लक्षणीय भर पडेल. तथापि कामगार वर्गाचे औद्योगिक कलह, पुरेशी वीज व कोळसा यांचा अपुरा पुरवठा या उणिवामुळे आपणास पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन क्षमता वाढविणे कठीण जात आहे. गेल्या वर्षी काही भागामध्ये अतिपावसाने काही प्रदेशात जंगम विहित हानी व स्थावर मालमत्ता तसेच घरदारांची मोडतोड बरीच झालेली आहे, हे आपणास माहीतच आहे. वरील संकटाच्या काळामध्ये मानवतेचा दृष्टिकोन ठेवून मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला साथ देऊन मुख्यमंत्री निधीला 25,000 रुपयांचा चेक दिला आहे. परिच्छेद: कापसाच्या कमी उत्पादनामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन 30% कमी झाले आहे. शिवाय कापूस धंद्याला पूरक असणारे इतर उद्योगधंदेही अडचणीत पडले आहे. सध्या देशातील 1-4 गिरण्या आर्थिक अडचणी किंवा कामगार कलह यामुळे बंद आहेत. सध्या कंपनीने अत्यंत जुन्या यंत्र साधन सामग्रीचे पुनरुज्जीवन करण्याचे व आधुनिक यंत्रे बसविण्याचे कामगार प्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार हा कार्यक्रम हाती घेतला असून हे कार्यक्रम येत्या जून 1986 पर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. कंपनीचे चालू वर्षापासून कामगारांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी विविध शिक्षणोपयोगी कार्यक्रम हाती घेतला आहे व त्यास अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या बालवाडीमध्ये विद्यार्थ्यांना दूध, फळफळावळ इत्यादी आहार मोफत पुरविले जाते. शेवटी व्यवस्थापनातील माझ्या सहकाऱ्यांचा त्यांच्या कामाबद्दल, मार्गदर्शनाबद्दल व सहकार्याबद्दल मी आभार मानतो. तसेच सहकारी बँक, वित्तीय संस्था यांचेही मी आभार मानतो. कंपनीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कामगार युनियन पदाधिकारी सदैव प्रयत्नांची पराकाष्ठा करतील अशी आशा व्यक्त करून मी माझे भाषण संपवितो. स्टॉप.